नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बीए भाग एक सत्र पहिले मृदुगंध ध्येयांची पराकाष्ठा या पाठासंदर्भात आज आपण वाचन करून तो पाठ समजून घेणार आहोत. ध्येयांची पराकाष्ठा साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने 1899-1950 मराठीतील एक नामवंत लेखक, कादंबरीकार व कथाकार. श्यामची आई, धडपडणारी मुले, तीन मुले, श्याम ह्या कादंबऱ्या, गोड गोष्टी भाग 1-6, अमोल गोष्टी हे कथासंग्रह, पत्री हा एकमेव कविता संग्रह इत्यादी त्यांची ललित साहित्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत. या त्यांच्या सर्वच साहित्यात बाल मानसावर संस्कार करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांनी वैचारिक लेखनही केले आहे. प्रस्तुत पाठ त्यांच्या भारतीय संस्कृती या पुस्तकातून घेतला असून यातून युवा पिढीला भारतीय नीतिमूल्यांचा परिचय घडविला आहे. साने गुरुजी यांचे नाव मराठी साहित्याला काही नवे नाही. पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी. साने गुरुजींचं जे सामाजिक योगदान आहे, साहित्यिक योगदान आहे, ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो अमूल्य असं योगदान आहे. साने गुरुजींनी आपल्या संपूर्ण हयातीत केवळ आणि केवळ मानवतेचे पुजारी बनून आपले तन मन धन खर्च केले आहे. साने गुरुजींच्या लेखनाचा अभ्यास केला असता, त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला असता, मातृहृदयी लेखक, मातृहृदयी कार्यकर्ता आणि मातृहृदयी सामाजिक कार्यकर्ता अशा आभूषणांनी सजलेले साने गुरुजींचे व्यक्तिमत्व आहे. साने गुरुजींनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ माणुसकीचीच सेवा केली असं नाही, तर प्रत्यक्ष आपल्या कृतीतून त्यांनी समाजातील बहुजनांसाठी शाळा, वसतिगृह उभारलेत आणि शिक्षणामुळे माणसातील देवत्व, माणसातील सज्जनत्व जे सुप्तावस्थेत असतं हे विकसित व्हावं याकरिता त्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली. त्यांच्या मनाचा निर्मळपणा, वाणीचा स्पष्टपणा आणि माणुसकीप्रतीची निष्ठा ह्या सदैव मानवजातीला प्रेरणा देणाऱ्या आहेत. अशा ह्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या साने गुरुजींच्या विचारांचा अभ्यास करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या परंपरेतील जी काही जीवनमूल्य आहेत त्या जीवनमूल्यांचा आस्वाद घेणं जणू आहे असे वाटते. यापुढे आपण पाठाच्या वाचनाला प्रारंभ करूया. भारतीय संस्कृती एकेका सद्गुणांसाठी, एकेका ध्येयासाठी सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणास दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास, थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास असे एक वचन आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास, भारतीय संतांचा इतिहास, भारतीय वीरांचा इतिहास. सत्यासाठी रामचंद्र वनात गेला. पित्याचा शब्द खोटा पडू नये यासाठी तो 12 वर्षे रानावनात राहावयास आनंदाने सिद्ध झाला आणि 12 वर्षानंतर पुन्हा जेव्हा अयोध्येचे राज्यपद त्याला मिळाले
त्यावेळचे त्याचे वर्तन किती उदात्त. भगवती सीतादेवीच्या पावित्र्याविषयी प्रजेच्या मनात शंका आहे असे कळताच तो थोर प्रभू गर्भवती सीतेचा त्याग करतो. प्रजेच्या समोर धुतल्या तांदळासारखी दानत हवी, इवलीही संशयाला जागा देता कामा नये. एखादा वात्रट मनुष्य काहीतरी बोलला त्याचा रामाने एवढा बाऊ करावयाला नको होता असे आपण म्हणू, परंतु रामासमोर भिन्न आदर्श होता. राम सर्व प्रजेचे पुंजीभूत पावित्र्याचे प्रतीक होता. प्रजेला पवित्र ठेवू पाहणारा राजा स्वतः संशयातीत हवा. प्रजेचे पापपुण्य राम स्वतःकडे घेत होता. काहीतरी आपलेच चुकले असे त्याला वाटे. भारतीय संस्कृतीत त्याग व पावित्र्य या दोन गुणांना अत्यंत मोठे स्थान आहे. भारतीय मनुष्य केवळ पैशाला, केवळ सत्तेला मान देत नाही, त्या गुणाबरोबर त्याग व पावित्र्य हवे. दरिद्री शुक्राचार्याला भारतीय जनता देवाप्रमाणे मानेल. भारतीय जनतेने राजांच्या पालख्या कधी उचलल्या नाही, परंतु संतांच्या पालख्या दरवर्षी लाखो लोक घेऊन जातात. जनक केवळ राजा होता म्हणून नव्हे, तर ज्ञानी असून विरक्त होता म्हणून तो प्रातस्मरणीय. त्यागाशिवाय ज्ञान नाही. आसक्ताला ज्ञान कुठून असणार? ज्ञान म्हणजे अद्वैत ज्ञान. ज्ञान म्हणजे अद्वैताची अनुभूती. ही अद्वैताची अनुभूती जसजशी अधिकाधिक जीवनात येते तसतसा अधिकाधिक त्याग होऊ लागतो. म्हणून त्याग हे अद्वैताचे लक्षण भारतीय संस्कृती मानते. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर इथे साने गुरुजी नैतिकतेच्या मूल्यांचा पुरस्कार करताना दिसतात. जी नैतिकता तुम्हा आम्हा सर्वांना जीवन जगताना आवश्यकच आहे. इथे त्यांनी सांगितलं की रामाने सुद्धा आपल्या परमप्रिय पत्नीचा त्याग केला. का? तर समाजाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची दानत नको, संशय नको. का नको संशय? कारण राजाप्रती इथली जनता समर्पित असते. राजाला इथली जनता आपला देव मानते. हा तेव्हाचा काळ आहे, हा आताचा काळ नाही. 21व्या शतकातला हा तो काळ आहे ज्या काळामध्ये रामाला, म्हणजे राम जो राजा किंवा राजपुत्र होता, नंतर तो राजा बनला आणि राजाप्रती जनतेची समर्पित भावना ही ईश्वराहून कमी नव्हती. ज्याप्रमाणे ईश्वराप्रती लोकांच्या भावना समर्पित असतात, तद्वतच रामाप्रतीसुद्धा तत्कालीन समाजातील प्रजेच्या भावना, विचार, इच्छा सगळं काही समर्पित होतं. आणि म्हणून त्या जनतेच्या विश्वासाखातर आपल्या परमप्रिय पत्नीचा त्याग करण्याविषयीचा विचार रामाच्या मनात आला. खरं तर हे अतिशय जड अंतःकरणाने रामाने केलेलं कृत्य असेल, परंतु प्रेयस आणि श्रेयस, प्रेयस म्हणजे जे प्रिय आहे ते आणि श्रेयस जे श्रेष्ठ आहे ते. रामाला प्रेयस आणि श्रेयस यामध्ये श्रेयसाचा स्वीकार करावा लागला. का? तर जनतेने सुद्धा रामावर एवढा प्रचंड विश्वास, आपल्या निष्ठा जडवून ठेवलेल्या होता. परिणामी रामाला सीतेचा त्याग
करावं लागेल. आणि पुढे आपण बघतो, जो राजा आपल्या प्रजेच्या भावनांचं रक्षण करतो, त्या संदर्भात विचार करतो, प्रसंगी आपल्या भावना विचारांना मुरड घालतो, अशा राजालाच ईश्वरत्व प्राप्त होतं. आणि म्हणून राम हा राजा होता, पण तो पुढे राम हा देव झाला. आणि म्हणूनच राम राज्य यावं. राम राज्य म्हणजे काही हिंदू देवत्वाचं राज्य नाही इथे म्हणायचं, तर इथे राम राज्य म्हणजे लोकांचं राज्य, लोकांसाठी झटणाऱ्या नेतृत्वाचं राज्य, या अर्थाने राम राज्य. हा काही देवत्वाचा ईश्वरत्वाचा प्रश्न नाही. ईश्वरत्व देवत्व इथे माणसातल्या सज्जनत्वाशी जोडलेलं आहे, त्याच्या अंगी असलेल्या चारित्र्याशी जोडलेलं आहे, त्याच्या अंगी असलेल्या समाजाच्या बांधिलकीशी जोडलेलं आहे. त्यामुळे राम जो आहे हा देव त्यामुळे झालाय. म्हणून त्यागाशिवाय ज्ञान नाही. इथे जे साने गुरुजी म्हणतात, तर तो त्याग जो आहे, त्याग काही जबरदस्ती केलेलं कर्मकांड नाही, तर इथे पुन्हा तोच प्रश्न, श्रेयस आणि प्रेयस. याचं एक छोटंसं उदाहरण मी दैनंदिन जीवनातलं देऊ इच्छिते. ज्याप्रमाणे जसं आपल्याला एखादं गाणं ऐकायचं आहे आणि आपण काय करतो, खूप जोरजोरात ते गाणं ऐकत असतो, कारण प्रेयस, जे मला प्रिय आहे ते. परंतु शेजारी कोणी वृद्ध व्यक्ती आजारी आहे, किंवा एखादा 10वी 12वीचा मुलगा अभ्यास करतो आहे, तर अशा वेळी हे सह अस्तित्वाचं भान ठेवून श्रेयस, जे श्रेष्ठ आहे, श्रेयस्कर निर्णय मी घेतला आणि माझ्या प्रेयसाला मी साईडला केलं, तर तो झाला त्याग. म्हणजे सह अस्तित्वपूर्वक घेतलेला निर्णय माझ्या केवळ अस्तित्वाचा विचार नाही, तर या सह अस्तित्वाचा विचार करून घेतलेला निर्णय हा श्रेयस असतो. आणि इथे साने गुरुजींना हाच विचार प्रामुख्याने मांडावयाचा आहे. परत आपण वाचूया पेज नंबर 10 वरील, अशा त्यागाबरोबर पावित्र्यही येतेच. जो त्याग अद्वैताच्या अनुभूतीतून होतो तो पावित्र्यबरोबर आणल्याशिवाय राहत नाही. भारतात स्त्री पुरुष विषयक संबंध कसे आहेत, इकडे सर्वांचे डोळे असतात. हे काम पावित्र्य आधी पाहिले जाते. तुमच्याजवळ इतर शेकडो गुण असून हा काम पावित्र्याचा महनीय गुण नसेल तर जनता तुम्हाला मानणार नाही, जनतेच्या हृदयाचे स्वामी तुम्ही होऊ शकणार नाही. हा मुद्दा तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण दिवसेंदिवस आपण बघतो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो की कामजीवनासंदर्भात आता जी स्वैर विचारप्रणाली समाजामध्ये बॉलिवूड टॉलिवूड हॉलिवूड ह्या सगळ्यांच्या नावाखाली चालू आहे, हा खरं तर मानवजातीच्या ऱ्हासाचा एक पैलू आहे. साने गुरुजींना इथे हे सांगायचं आहे की तुमचं कामजीवन या समाजामध्ये तपासलं जातं. ते कसं तपासलं जातं की परधन परनारी परपुरुष हे वर्ज्य आहे,
परधन नको, परनारी, दुसरी स्त्री म्हणजे पत्नी शिवायची दुसरी स्त्री ही माते समान, परपुरुष स्वतःच्या पतीशिवाय असलेला प्रत्येक पुरुष हा भाऊ, काका, मामा इतर कुठल्याही नात्यांमध्ये जगताना पावित्र्यतेचं नातं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे केवळ भारतातच नाही विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे केवळ भारतातच नाही आहे, जनतेच्या हृदयाचे तुम्ही स्वामी होणार नाही असं का म्हटलं जातं इथे? काम पावित्र्य म्हणजे काय? तुमचं चारित्र्य कसं आहे? तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ आहात की नाही हे बघितलं जातं. आणि हे फक्त भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या अतिशय पुरोगामी असलेल्या देशामध्ये सुद्धा हेच आपल्याला बघायला मिळतं. आजही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा कुटुंब व्यवस्थेला मानणारा असावा अशी अटच आहे. स्वैराचार करणारा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेलाही चालत नाही. याच्यावरून तुम्ही समजून घ्या, साने गुरुजींना जे म्हणायचं आहे तेच अमेरिकेतल्या व्यवस्थेला सुद्धा म्हणायचं आहे, सगळ्या जगाला सुद्धा तेच म्हणायचं आहे की एक निश्चितता, नात्यांमधली निश्चितता, संबंधांमधली निश्चितता इथे असली पाहिजे. अन्यथा आपण बघतो ह्या छोट्या मोठ्या मोहापायी किती मोठे मोठे अपघात घडतात, त्यातून कितीतरी जीव जातात, हे आपण दैनंदिन पेपरमध्ये हे असे अपघात आणि अशा ह्या बातम्या विवाह बाह्य संबंधांच्या, अनैतिक संबंधांच्या आपण वाचतो आणि विचलित होतो. लहान मुलं ज्यांची असतात अशांना सुद्धा हे भान राहत नाही आणि प्रसंगी त्या मोठ्या माणसांच्या अशा अनैतिक कृत्याची किंमत त्या लहानग्यांना चुकवावी लागते. म्हणून साने गुरुजींनी इथे जो विचार व्यक्त केला आहे तो विचार अतिशय पवित्र आणि गांभीर्याने विचार करून आचरणात आणण्यासारखा आहे. यासोबतच ह्या पाठाचे जे वाचन आहे पहिल्या भागाचे ते आपण थांबवित आहोत. पुढील उर्वरित भाग हा पुढच्या तासाला आपण बघूया. धन्यवाद.